Welcome to Virtual Kala Series, a virtual fundraiser to help the families in need during these tough times in association with Insta Paint Social. So extend your help and enjoy the performance. Our first artist is Anagha Kakde. She is going to perform few verses, poetry and tell you some stories about rain. Enjoy the performance. Namaskar, mi Anagha Kakde. व्हर्च्युअस कला सिरीजच्या अंतर्गत मी आज एक परफॉर्म काही गोष्टी करणार आहे, काही गोष्टी वाचून दाखवणार आहे. आणि व्हर्च्युअल कला सिरीज इन्स्टा पेंट्स अंतर्गत खूप उत्तम एक काम करते, ते म्हणजे गरजू लोकांसाठी फंड्स रेज करण्याचं काम करते. आणि या कामामध्ये कलेच्या रूपातनं एक छोटीशी मदत म्हणून किंवा एक कलेच्या रूपात माध्यमातून मी आज तुमच्या पर्यंत काही कविता कवींच्या वाचून दाखवणार आहे. आणि तुम्हाला शक्य असेल तितकी मदत नक्की करा, त्याची सगळी लिंक खाली तुम्हाला दिसत असेल. सो आपण आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सगळेच जण खूप मोठा एक लढा देतोय, आणि त्या लढ्यात मला वाटतं की आपण एक आहोत आणि ती एकजूट अशी एकमेकांना वेगवेगळ्या रूपांची मदत करून आपल्याला आपण जास्त ती आपली जी चळवळ आहे ती जास्त आपण बळकट बनवू शकतो आणि या गोष्टीला जास्त चांगल्या प्रकारे आपण तोंड देऊ शकतो आणि या परिस्थितीत आपण सगळेच जण चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह करू शकतो. तर तुम्हाला लिंक दिसत असेल तर त्यावर तुम्ही नक्की तुम्हाला जमेल तितकी मदत पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि आता मी तुम्हाला काही कविता वाचून दाखवतीये. सध्या मला वाटतं की सगळेच जण एका वेगळ्या माहोल मध्ये आहेत, म्हणजे सगळेजण आपापल्या घरी जरी बसलेले असले तरी सुद्धा प्रत्येक जण एक पावसाळा सुरू झालाय, त्याच्यामुळे सगळ्यांचा मूड थोडा बदललेला आहे. कारण एक 70 दिवसांचा लॉकडाऊन झाला, भरपूर उकाडा झाला, घरच्यांबरोबर खूप छान टाइम स्पेंड करून झाला आणि आता आपल्याला सगळ्यांना नवीन आपला आवडता सगळ्यांचा एक असा ऋतू आपल्यासाठी आला आहे, तो म्हणजे पावसाळा. आणि मला वाटतं पावसाळा न आवडणारी लोक फार कमी असतील आणि कवींना तर हा पावसाळा सगळ्यात जास्त आवडणारा काळ, पावसाळ्याचा काळ. कारण जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि मातीचा सुगंध येतो तेव्हापासून ते अगदी पाऊस जाईपर्यंत कवींचा असा एक वरद हस्त असणारा काळ चालू असतो, की जेव्हा भरपूर काय काय सुचतं, भरपूर काय काय लिहून होतं आणि आपण मात्र ते वाचून काय आनंद घेत असतो. आणि मला वाटतं नुसतं कवींनाच नाही तर आपल्यासारख्या सगळ्या सामान्य माणसांना सुद्धा पावसाळा हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि कारण खूप आठवणी असतात शाळेपासून, म्हणजे पावसाळा आणि शाळांची सुरुवात हा एक खूप जवळचा ऋणानुबंध आहे. सो त्या आठवणींपासून ते मोठे अगदी सिंहगडावर ट्रेकच्या किंवा अशा भरपूर आठवणी असतात कॉलेज ग्रुप, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांजवळचा ऋतू पावसाळा हा असतोच आणि तो आता आपल्या समोर येऊन उभा ठाकलाय. तर त्या निमित्ताने काही खूप खूप आपल्या सगळ्यांचे आवडते कवी, महाराष्ट्र संपन्न आहे अशा कवींच्या पावन लिखाणांनी साहित्यानी अशा कवींच्या काही पावसाळ्यावर आधारित अशा कविता मी आज आपल्या समोर वाचून दाखवणार आहे. मला वाटतं सुरुवात करूया आपण संदीप खरेंपासनं. आणि कारण संदीप खरेंच्या बऱ्याच कवितांचे कार्यक्रम आपण सगळ्यांनी टीव्हीवर ऐकलेच असतील आणि त्यांची गाणी आपल्या कानात वाजत असतात. आणि एकदा संदीप खरेंच्या कविता ऐकायला लागलो की मग त्यातनं बाहेरच पडू नये असं वाटतं. सो आता मी वाचायला सुरुवात करते. कवितेचं नाव आहे मेघ नसता वीज नसता. मेघ नसता वीज नसता. मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले. मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले, जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले. मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले, जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले.
घोरट्या गालांवरी का चोरटा हा रिक्तिमा, घोरट्या गालांवरी या चोरटा हा रिक्तिमा, तू मला चोरून बघताना मी तुला पाहिले, तू मला चोरून बघताना मी तुला पाहिले, एवढे नाजूक आहे, एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला, एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला, रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले, एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फुला, रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले, लाख नक्षत्रे उराशी, लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे, हे तुझे नक्षत्र वैभव का धरेवर राहिले, लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे, हे तुझे नक्षत्र वैभव का धरेवर राहिले, पाहता तुझ रंग उडूनी, पाहता तुझ रंग उडूनी होई गजरा पांढरा, पाहता तुझ रंग उडूनी होई गजरा पांढरा, शैल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले, शैल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले, भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली, वा भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली, पाहती स्वप्ने तुला जे भय तयांचे वाटले, भर पहाटे फुलांनी दृष्ट काढून टाकली, पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले, मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले, मोर नाचू लागले। मला वाटतं या कवितेबरोबरच सगळ्यांच्या ज्या काही एक जुन्या आठवणी असतात, मग त्या मैत्रिणीच्या असतील, खास व्यक्तीच्या असतील, किंवा शाळेतल्या असतील, अगदी नकळत्या वयात जे काही आपल्याला वाटत असतं त्या सगळ्या जुन्या आठवणी मला वाटतं या कवितेच्या निमित्तानं सगळ्यांच्याच जाग्या झाल्या असतील। आपण पुढच्या कवितेकडे जाऊयात। संदीप खरेंचीच कविता आहे पाऊस। थेट पावसाला त्यांनी पाऊस असं नाव देऊन हात घातलेला आहे। कुठेही इकडून तिकडून वळण नाही, मेघ धरती असं नाव नाही, डायरेक्ट पावसाला त्यांनी आलिंगन दिले आणि म्हटलंय पाऊस। गोष्ट सुरू होईल तेव्हा सुरू झाला पाहिजे पाऊस, गोष्ट सुरू होईल तेव्हा सुरू झाला पाहिजे, गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे, गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे पाऊस, गोष्ट सुरू होईल तेव्हा झाला पाहिजे, गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे, गोष्टींमधल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे, नाईके मागे धावताना दमला पाहिजे, दोघांमधल्या रागासारखा लटका लटका भांडला पाहिजे, नंतर तिच्या डोळ्यांमधून सर सर सांडला पाहिजे पाऊस, गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे, नायिकेमध्ये नायिके मागे धावताना दमला पाहिजे, दोघांमधल्या रागासारखा लटका लटका भांडला पाहिजे, नंतर तिच्या डोळ्यांमधून सर सर सांडला पाहिजे, सुख दुःखाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना, सुख दुःखाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना, मध्येच फान यावे आणि पहावे तर पाऊस, सुख दुःखाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना, मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस, हा कधी आला म्हणून हसून, हा कधी आला म्हणून हसून मागे रेलून डोळे मिटावे, हा कधी आला म्हणून मागे रेलून डोळे मिटावे, मग आठवावी आपली एखादी गोष्ट, तर तिथेही पाऊस 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 पाऊस। वा पाऊस इतका नायिकेच्या मागे धावणं, आपण अनेक चित्रपटांमध्ये पाऊस बघितलाय आणि अनेक चित्रपटांमध्ये आपण पावसामध्ये नाचणाऱ्या
नायिका असतील, नायक असेल यांना पाहिलंय. पण मला वाटतं असा पाऊस जो नायिकेमागे धावताना दिसला तो फक्त संदीप खरंदाच दिसला, आणि त्याच्यामुळे आपण त्याची आता अनुभूती घेतली. पुढची सगळ्यांची आवडती कविता सरीवर सग. मला माहिती ही कविता आपण खूप वेळा संदीप खरेंच्या आवाजात ऐकली आहे आणि ते अत्यंत अप्रतिम वाचतात. पण पावसाचा विषय निघाला आणि संदीप खरेंच्या कवितांमध्ये सरीवर सर ही कविता नाही असं फार चुकल्या चुकल्यासारखं वाटेल म्हणून मी ही कविता निवडली. ऐकूयात सरीवर सर. दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गार गार पावसाचे घरदार. सरीवर सर सर सरीवर सर. तडा तडा गार गारा गरा गरा फिरे वारा, तडा तडा गार गारा गरा गरा फिरे वारा, मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा. दूरवर रानभर नाचणारा निळा मोर, दूरवर रानभर नाचणारा निळा मोर, मोर पिस मखमल उतो गेले मनभर. सरीवर सर सर सरीवर सर. थेंब थेंब मोती ओला थरार त्या तणावार, थेंब थेंब मोती ओला थरार त्या तणावार, शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर. थेंब थेंब मोती ओला थरार त्या तणावर, शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर, ओल्या ओल्या मातीतून वीज वेडी मेघ धून, फिटताना ओले ऊन झाले पुन्हा नथवर. सरीवर सर सर सरीवर सर. उधळत गात गात पाय पुन्हा परसात, उधळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हळूहळू पावलात. असे नभ झरताना घरदार भरताना, असते नभ झरताना घरदार भरताना, आले जल गेले जल झाले जल आर पार. सरीवर सर सर सरीवर सर. अशा पावसात सये, अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. पाऊस आला आणि सखीची आठवण आली नाही असं क्वचित घडतं. त्याच्यामुळे पुढे कवी म्हणतोय, अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे, उमनते ओले रान रान नवे मन तुझे. अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रान रान नवे मन तुझे. जशी ओली हुरहुर थरार ते रान भर, जशी ओली हुरहुर थरार ते रान भर, तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनावर. सरीवर सर सर सरीवर सर. सरीवर सर सर सरीवर सर. म्हणजे पावसाळा आला आणि ही कविता ऐकली किंवा वाचली की मंत्रुप्त होत म्हणतात त्याचा आपल्याला अनुभव येतो. कारण सगळ्याच स्वरण ह्याच्यामध्ये अगदी थेंबांपासनं गारांपासनं आलेल्या आठवणींपासनं गाण्यांपासनं सगळ्याच वर्णन आणि एक वेगळा असा एक डोंगर आणि रान आपल्या समोर उभं राहतं की असं वाटतं त्या विश्वातून परत मागे यायलाच नको. पण आता आपण पुढे जाऊयात कारण अजून खूप खूप चांगल्या चांगल्या कविता आपली वाट बघतायत. संदीप खरेंचीच कविता आहे, सारखं सारखं पाणी. सारखं सारखं पाणी बाई सारखं सारखं पाणी. मला वाटतं पाऊस आणि पाणी आहे सो पावसाला एका वेगळ्या पद्धतीने बघितलंय आपण. नेहमी पाणी म्हणलं की समुद्र आठवतो आपल्याला किंवा पटकन पाऊस आठवतो, पण पाणी कुठलंय तर पाणी अजून वेगळ्या पद्धतीचं सुद्धा आहे. तर ते याच्यामध्ये म्हणलंय, सारखं सारखं पाणी बाई सारखं पाणी, आभाळाला पाणी झर झर ओली ओली सकाळ घरभर. आभाळाला पाणी झर झर ओली ओली सकाळ घरभर, स्कूटरचा स्कूटरचा फुटबोल्ट आला गोला, स्कूटरचा स्पार्क प्लग ओला गोला. आता जाता येत नाही
आता जाता येत नाही, भेट घेता येत नाही, थांबताही येत नाही, निघताही येत नाही. कुठं जायचंय माहिती नाही पण जाता येत नाहीये. आता जाता येत नाही, भेट घेता येत नाही, थांबताही येत नाही, निघताही येत नाही. स्कूटरही बंद, स्कूटरही बंद, माझी बडबडही बंद. पाठीमागे बोंब ठोकत सैरा वैरा घाई, सैरा वैरा घाई तिच्या कंबर भर पाणी. चालताना पाय बघ लचकला लचकन खचकन, चालताना पाय बघ लचकला खचकन, अशाच वेळी टोचत असतो पायी खडा टचकन. स्लीपर सुद्धा टुचकींनी फरफटत फरफटत, कधी या कधी त्या. गल्ली आड डोकावर चष्म्याच्या काचेवर पाणी धूळ, लाल लाल पाणी गढूळ गढूळ. काळ निळ आभाळ, काळ निळ आभाळ त्याला विजेचे पंख, काळ निळ आभाळ त्याला विजेचे पंख. एक दिवस जीव घेईल पावसाचा डंख, जीव घेईल जीव घेईल जीव राहील, जीव जाईल जीव राहील. बोलू नका काही, पालथ्या पालथ्या घडावर पडेल बाई पाणी, पडेल बाई पाणी सारख सारख पाणी. बघ आले नेहमीचे देऊळ तुझे माझे, बघ आले नेहमीचे देऊळ तुझे माझे. आत जाऊ कमी करू पायावरचे ओझे. मला वाटतं सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक शांत आपापल्या मनातलं एक मंदिर उभं राहिलं असेल. बघा आले नेहमीचे देऊळ तुझे माझे, आत जाऊ कमी करू पायावरचे ओझे. बसा बसा आत बघा गाभाऱ्यात छान, बसा बसा आत बघा गाभाऱ्यात छान. मांडी बिंडी घालून बिलून देव बेव महान. कोणास ठाऊक आतापर्यंत किती मूर्त्या केल्या, कोणास ठाऊक आतापर्यंत किती मूर्त्या केल्या. पाण्यामध्ये वाहत वाहत दूर दूर केल्या. पायापाशी हात जोडून हळूहळू, पायापाशी हात जोडून हळूहळू हळूहळू. मोगऱ्याचा गजरा सई, मोगऱ्याचा गजरा सई असा नये चुरगाळू, चुरगाळू नये सई देवळात तरी काही. तो हक्क खास त्याचा आपला नाही बाई. दर्शन झाले छान झाले आता खाऊ भेळ, दर्शन झाले छान झाले आता खाऊ भेळ. पाणी बघू पाणी पिऊ संपेस्तोवर वेळ. उथळ उथळ भेळ त्याच्यावर चिंच चिंच पाणी. दणदणाट गडगडाट धाड धाड धूम, आवाज तरी किती इथे तरी सामसूम. ढगांचा अस्तर हवेला अत्तर, ढगांचा अस्तर हवेला अत्तर. पावसानी लावलं ग पावसानी लावलं एवढं हे आभाळ भरलेलं वादळ. पक्षाला वेड बाई पावसानी लावलं, पक्षाला वेड बाई पावसानी लावलं. मोठ मोठ वेड छोटे छोटे पंख, पक्षाच्या पंखाला आभाळच भोल. आभाळ ग बाई आभाळ ग बाई. मला वाटत ह्याच्यामध्ये खूप सुंदर आता आपण वाक्य ऐकलं ते म्हणजे पक्षाला वेड बाई पावसाने लावलं. मला वाटत फक्त आपल्याला नाही तर पक्ष्यांना सुद्धा वेड लावणारा हा पाऊस आहे. आणि जेवढे आपण आनंदून जातो पाऊस आल्यानंतर, मला वाटतं तितकेच पक्षी सुद्धा आनंदून जातात. जरी त्यांना त्यांच्या घरटा घरट त्यांच्यापासून लांब गेलं तरी त्यांना मात्र आश्रय हा निसर्गच देतो. पण त्यांना पाऊस आवडतो कारण त्या पावसात त्यांना मनसोक्त एक वेगळा आनंद घेता येतो माणसांसारखा. तो कदाचित आपल्याला नाही कळणार पण हा किती एक सुंदर विचार आहे की पक्ष्यांना सुद्धा या पावसाने वेड लावलंय. आता आपण हाच पाऊस अजून कसा वेगळ्या पद्धतीने मांडलाय श्रावणाच्या वर्णनातून तो आपण शांता शेळकेंच्या कवितेमधून बघूयात. कवितेचं नाव आहे रिमझिम बरसत श्रावण आला. रिमझिम बरसत श्रावण आला साजण नाही आला, रिमझिम बरसत श्रावण आला साजण नाही आला.
झर झर झरती श्रावण धारा, झर झर झरती श्रावण धारा, शीतल गंधित ओला वारा। झोंबत ये पदराला, झोंबत ये पदराला, श्रावण नाही आला। रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला। झर झर झरती श्रावण धारा, शीतल गंधित ओला वारा। झोंबत ये पदराला, श्रावण नाही आला। काय करू या तरुण वयाला, काय करू या तरुण वयाला, फुलून उमेदी जाती लयाला। येंद सुखे अलबेला, श्रावण नाही आला। काय करू या तरुण वयाला, काय करू, वय तरी विचारतीये, काय करू या तरुण वयाला, फुलून उमेदी जाती लयाला। गेंद सुखे अलबेला, श्रावण नाही आला। तरुण वय त्या फुलणाऱ्या उमेदी आहेत तर फार सुकून चालल्यात, तरी अजून श्रावण नाही आला। आपण किती पावसाची वाट बघत असतो हे आपल्याला या कवींच्या शब्दांमधून जाणवतं। पुढे कवित्री म्हणते, थरथरते मी, थरथरते मी, मी बावरते, थरथरते मी, मी बावरते, हृदय रीते हे करी सावरते, सांग कुणी सखयाला, श्रावण नाही आला। थरथरते मी, मी बावरते, हृदय रीते हे करी सावरते, सांग कुणी सखयाला, श्रावण नाही आला। ती थरथरतीये, ती बावरतीये, आणि ती म्हणते की कुणीतरी जाऊन सांगा की नाही आलाय श्रावण। किती किती गोड आणि किती सुंदर वर्णन केलंय पावसाच्या वाट पाहण्याला। मला वाटतं आपल्या सगळ्यांचंच वर्णन या कवितेमधनं शांता शेळके यांनी केलंय। पुढे आपण बघूयात इंदिरा संत, या आपल्या सगळ्यांच्या खूप लाडक्या आणि आवडत्या कवयित्री आहेत। आणि इंदिरा संतांच्या कविता या कायमच आपल्या मनाला एक खूप आतून स्पर्श करतात किंवा विचार करायला लावतात। आणि जेव्हा इंदिरा संत पावसाबद्दल बोलतात तेव्हा त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांचा पाऊस कसा आहे हे जरा त्यांच्याच कवितेत जाऊन अनुभवूयात। पावसाची रात्र, इंदिरा संतांच्या कवितेचं नाव आहे पावसाची रात्र। पावसाची एक रात्र थंडगार काळी पाल, पावसाची एक रात्र थंडगार काळी पाल, आभाळाच्या छतावरी बसे सावध निश्चल। पावसाची एक रात्र थंडगार काळी पाल, आभाळाच्या छतावरी बसे सावध निश्चल। पावसाची एक रात्र, पावसाची एक रात्र होते विद्रूप बेडकी, पावसाची एक रात्र होते विद्रूप बेडकी, वादळाच्या पाण्यामध्ये फुगे कोरडे सारखी। पावसाची एक रात्र होते होऊन नागिण, पावसाची एक रात्र होते होऊन नागिण, उतरते वळा वळा माती डंखावी म्हणून। पावसाची एक रात्र येते होऊन माणूस, पावसाची एक रात्र येते होऊन माणूस, डोळे पुसत आपुले पाजविते मला विष। मला वाटत ही कविता कुठेतरी गोड गुलाबी रोमॅन्टिक पावसामधन आपल्याला एका पावसाच्या वेगळ्या रूपाकडे घेऊन जाते। आपण सगळेच जण, सगळ्याच जणांनी ही रात्र अनुभवली आहे, जी रात्री आपण कदाचित एकटे असू आणि बाहेर फक्त पावसाच्या धारा पडत असतील, मातीचा सुगंध येऊन गेला असेल, आता उठला असेल ते फक्त एक भय त्या आवाजाचं, त्या अंधाराचं। आणि मला वाटतं त्या अंधारामध्ये ती एक पाल सुद्धा, तिला आपण एरवी खूप महत्व देत नाही किंवा आपण एरवी तिला हकलवून देण्याकडे आपला कल असतो, तीच पाल त्या क्षणी सोबती होते का, हे कुठेतरी या कवयित्रीने बघण्याचा प्रयत्न केलाय असं वाटत। याच पुढची परत कविता आहे ती म्हणजे इंदिरा संतांचीच, त्याचं नाव आहे नाहीस तू। पाऊस आलाय, रात्र झालीये, पण तू नाहीयेस, ही भावना काय,
बघूयात. नाही सतू, नाही सतू, नाही सतू, नाही सतूनी भरले अंबर, भरले तारे, भरली धरणी, भरले वारे. नाही सतू, नाही सतू, नाही सतूनी भरले अंबर, भरले तारे, भरली धरणी, भरले वारे. नाही सतू चा प्रचंड पुतळा, नाही सतू चा प्रचंड पुतळा, उभा राहिला पुढ्यात माझ्या. मेघ जाहले, मेघ जाहले केस मनस्वी, मेघ जाहले केस मनस्वी, कुरुंद झाल्या तुझ्या बुटांच्या कणखरटाचा. तरी नाही सतू, नाही सतू, काय काय झालंय बघा. जसा पुतळा झालाय वाट बघून, तरी नाही येतो. सगळं झालं, पाऊस आला, धरणी भरली, तारे जमून आले, तरी नाही येतो. विसरून गेले क्षणभर तुझला, काय करणार, नाहीये तर विसरून गेले. विसरून गेले क्षणभर तुझला, आणि लोभला जीवबुटाच्या कंगोऱ्यावर त्या मेघांवर. विसरून गेले क्षणभर तुझला, आणि लोभला जीवबुटाच्या कंगोऱ्यावर त्या मेघांवर. शेवटी विसरून तिने तिचा जीव कुठे विसावला, तर बुटांच्या कंगोऱ्यावर विसावला. आपण कधीतरी प्रत्येकाने प्रत्येक पद्धतीचा एक विरह अनुभवला आहे, आणि त्या विरहातून जे मला वाटत जे व्यक्त होत ते निशब्द असतं. पण कवी यासाठीच कवींना वरदान असतं की ते त्या शब्दांमधनं ते आपल्यासमोर मांडू शकतात. पुढची कविता परत इंदिरा संतांचीच आहे. बाधा जडली आभाळाला, बघूया काय म्हणतात कवयित्री. बाधा जडली आभाळाला, बाधा जडली आभाळाला, घुमू लागले घुमवित घुमवित लाख घागरी. बाधा आपण म्हणतो माणसाला जडली, पण इथं कवयित्री म्हणते की आभाळाला बाधा जडली. बाधा जडली आभाळाला, घुमू लागले घुमवित घुमवित लाख घागरी, बघू लागले वाकून वाकून गवतावरच्या थेंबांमध्ये. बाधा जडली आभाळाला, घुमू लागले घुमवित घुमवित लाख घागरी, बघू लागले वाकून वाकून गवतावरच्या थेंबामध्ये. फरफटले ही उलटे सुलटे जळलहरींच्या मागून, टिपू लागले ओठ लावणे मातीचे कण. काय होतंय गवताच्या थेंबांमध्ये, तर फरफटले ही उलटे सुलटे जळलहरींच्या मागून, टिपू लागले ओठ लावणे मातीचे कण. आवरू बघते त्याला, आवरू बघते त्याला, दोन करांनी बांधून. कवयित्री काय करती, आवरू बघती त्याला दोन त्याच्या हातांनी बांधून. आवरू बघते त्याला दोन करांनी बांधून, आवरू बघते त्याला डोळ्यांमध्ये कोंडून. आपण साठवून म्हणतो, पण इथे कवयित्री म्हणते की मला त्याला डोळ्यांमध्ये बंदिस्त करायचंय, मला कोंडून ठेवायचंय त्याला. व्यर्थच ते पण, पण ते काय व्यर्थच आहे, काय व्यर्थ आहे. आवरू बघते त्याला दोन करांनी बांधून, आवरू बघते त्याला डोळ्यांमध्ये कोंडून, व्यर्थच पण ते. जाते निसटून, कितीही प्रयत्न केला तरी आत्ताचा क्षण हा निसटून जाणार आहे. त्याप्रमाणे कवयित्री म्हणते की जाते निसटून, काळजावरी गढूळ ठेवून छाया. जाते निसटून, काळजावरी गढूळ ठेवून छाया, मुठीत ठेवून फक्त निळी धग. आत्ता हातात आहे, आत्ता मुठीत आहे, पण ते निसटून गेले. अगदी आपलं वाटणार असं पटकन आपल्यापासून दूर गेले. ही भावना काय आहे, तर ती आहे आभाळाला जडली, बाधा आभाळाला जडली. आपण इतक्या वेगवेगळ्या आत्ता कवींच्या कविता ऐकतोय, आणि मला वाटतं खरंच आता आपण, मला असं, मला वाचताना असं वाटतं की माझ्या आजूबाजूला आत्ता पाऊस खर तर नाहीये, पण मेघ मात्र दाटून आलेत. आणि आता आपण पावसाला बोलावतो की आता ये, आता खूप महिने झाले तुझ्या विना आम्ही दिवस काढलेत. तर अशाच या पावसाला जेव्हा
इंदिरा संत म्हणतात की तू ये, तर तेव्हा ते कसा कशा म्हणतात तर ते आता आपण बघूयात. कवितेचं नाव आहे श्रावणा. घातले झाडले चाफ्याचे शिंपण, घातले झाडले चाफ्याचे शिंपण, बांधले तोडले इंद्राचे तोरण. कवित्री काय म्हणतीये, घातले झाडले चाफ्याचे शिंपण, बांधले तोडले इंद्राचे तोरण. झाकला काढला दरवाजा घरचा. कवयित्री वाट बघून बघून काय काय करतीये, तर तिने सगळं अंगण झाडून घेतलंय, सारवून घेतलंय, चाफ्याचं शिंपण सुद्धा घातलंय, सगळं इंद्राचे सगळं तोरण त्यात तुटलंय. आता दिसतंय की आता पाऊस येणार आहे, त्याच्यामुळे कवयित्रीने 100 वेळा दरवाजाची उघडझाप केली की आला का आला का. घातले झाडले चाफ्याचे शिंपण, बांधले तोडले इंद्राचे तोरण, झाकला काढला दरवाजा घरचा. झाकला काढला दरवाजा घरचा, भिजला तेवढा लांबण सूर्याचा. उन्हाचे पाटव, उन्हाचे पाटव निसले टाकले. आभाळ तर भरून आलंय पण ऊन येऊन जाऊ नये. उन्हाचे पाटव निसले टाकले, वाऱ्याचे पैंजण घातले फेकले. वाऱ्याचे पैंजण ही कल्पनाच किती सुंदर आहे बघा. आपण मला एक आत्ता ना वाचताना वाऱ्याचा एक पैंजणांसारखा आवाज ऐकू आला, की आपण चालताना किंवा वाऱ्याच्या वेगाने आपल्या पैंजणांचा आवाज नेहमी जास्त येतो, तर वाऱ्याला तिने पैंजण कवयित्रीने म्हणलंय. वाऱ्याचे पैंजण घातले फेकले, की आता वारा येतोय जातोय लहर देऊन जातोय असा शेजारी येतोय आणि म्हणतोय मी आलोच आणि परत निघून जातोय. उन्हाचे पाटव नेसले फेकले, वाऱ्याचे पैंजण घातले टाकले, घातले धुतले डोळ्यात काजळ. येणार येणार म्हणून आता शेवटी कवयित्री तयार होती पावसाची वाट बघत, की काजळ घातलंय श्रृंगार केलाय. घातले धुतले डोळ्यात काजळ, लाविले पुसले केवडा दरवा. मला वाटतं कवींना हे वरदान हे आपण नाही लिहू शकत. हे ही जी भावना आहे आतुर होण्याची पावसासाठी, ती मला वाटतं फक्त कवींना शब्दातून मांडता येते. घातले धुतले डोळ्यात काजळ, लावले पुसले केवडा अत्तर. किती तो साज आहे पाऊस येणार म्हणून, बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मनाचे. झाली की हसून झालं रुसून झालं, आता ये आता किती वाट बघायला लावशील. कवयित्री पुढे म्हणते, श्रावणा श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण. श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. कुठे हे क्षण मला दिसतात, कुठे तू ये ना, कुठे निसर्गात ते स्पंदन पावतायत माझ्यापाशी येऊ देत त्या क्षणांना, अशी कवयित्री साथ घालतीये आणि म्हणतीये, श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. श्रावणा श्रावणा ये रे आता. मला वाटतं इतकी इतकी साथ घातल्यानंतर श्रावण तर येईल, पण तो इतक्या आनंदाने येईल की आपल्या सगळ्यांना एका प्रवासावर नेईल, एका सुखाच्या एका काळामध्ये घेऊन जाईल. अशा या सगळ्या कवयित्रींनी आणि कवींनी मला वाटतं पावसाला साथ घातली आहे, वेगवेगळा पाऊस त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलाय. आणि आता मला वाटतं की आपण एक लेख वाचूया. तो लेख आहे तो म्हणजे पावसावर नाहीये तो लेख, तो आहे शिशिर आतला लेख, पण तो आहे सुनीता देशपांडे यांचा. आपण पावसाबद्दल कितीही बोललो कितीही आपण रमलो तरी सुद्धा मला वाटतं शिशिर हा ऋतू आपल्या तितक्याच जवळचा आहे. आणि शिशिराबद्दल सुनीताबाई काय म्हणतायत हे मला वाटतं या आता आपल्या आजूबाजूला जो मनात पाऊस पडतो या सगळ्या कवितांमुळे, त्या मनातल्या पावसामध्ये आपण सुनीताबाईंचं शिशिराबद्दलच काय म्हणणं ते ऐकूयात. शिशिर. सगळे ऋतू त्याच क्रमाने एका मागून एक वर्षानुवर्षे येत राहावेत, हा निसर्गाचा नियम नव्हे का? तसेच ते येतात आणि जातातही, पण वसंत
फार पळत पळत निघून गेल्यासारखा वाटतो. आणि शिशिर शिशिर मात्र रेंगाळत संथ गतीने जात असतो. आपल्या आठवणी मागे ठेवत ठेवत पुन्हा परतल्यासारखा फसव्या चालीने पुढे सरकतो. उतरत्या आयुष्याचा हा सोबती, त्याचा आपल्याला आणि आपला त्याला ही जणू आधार. मग एक एक पान गळावया लागलं तर आपल्याला एवढेच रडू का यायला हवं. ही गळणारी ती एक एक पानं हे त्या शिशिराचे देखील अश्रूच असतात. आम्ही गळून उडून जातो ते वसंताला वाट मोकळी करून देण्यासाठी. आपल्या भाळी जे लिहिलं गेलंय त्या दिशेने त्याच मार्गाने ही जाणं हाच आपला धर्म नव्हे का? प्राणी सृष्टीची पूर्वज आणि वनस्पती सृष्टी तिची शिशिरातली ती पडझड हेच पानुपद वर्षानुवर्ष गात आलीये. आपण माणसच त्या दिशेला कान देण्यात कमी पडतो. मला वाटतं मर्ढेकरांनी आपल्या कवितेत त्या शिशिराची मनापासून दखल घेतली. आपल्याला हे कळत नव्हतं असं नाही, पण मर्ढेकरांनी मात्र डोळे भरून निसर्गाच्या त्या टप्प्याकडे पाहिलं, त्याला शब्दांच्या फुलांचा हार वाहिला आणि आपल्यासाठी कवितांची पाने मागे ठेवून ते त्या निसर्गातच विलीन झाले. जे मी मगाशी म्हणलं की हे वरदान फक्त कवींना आहे शब्दांमध्ये मांडण्याचं, तेच कदाचित सुनीताबाई तर सांगू बघतायत की आपल्याकडे डोळे होते, आपण सगळं बघतो, पण त्याला शब्दांच्या फुलांचा हार वाहिला तो मर्ढेकरांनी. मर्ढेकर हे आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडके कवी आहेत. तो हार त्यांनी वाहिला आणि कवितांची पाने मागं ठेवून ते निसर्गातच विलीन झाले. हेच माणसाचं नैसर्गिक चिरंतन जीवित. माणूस हाही निसर्गाच्याच ऋतुचक्राचा कणभागच नव्हे का? किती गोड उब महितली, किती गोड उब महितली असं स्वतः मर्ढेकर जेव्हा त्या भूमातेच्या कुशीत शिरले तेव्हा फुलली असेल तुझ्या परी बागे तरी बकुळावळी. हे त्यांनी कोणाच्या कानात सांगितलं? ही तू दरवेळी वेगवेगळी असू शकेल, बाकीच सगळं या शिशिरातही तसंच आहे. झाडीत निर्झर बासरी वाजतोच आहे, त्या सुरात बागड्याला छोटी छोटी कापरासारखी सुकोमल पाखरे त्या दिशेने झेपावतायत. आतापर्यंत ती याच पानांच्या कुशीत निश्चिंत विसावली होती, पण हा शिशिर परत आला आणि त्या पाखरांचा तो आरसाच कोमेजला. झाडीला कापरे भरले आणि स्वतःच अस्तित्व कायम ठेवण्यासाठी साऱ्या प्राणी मित्रांची धावपळ सुरू झाली. विश्वासाने धरेच्या पोटात पाळेमुळे रोवून उभी असलेली झाडे आणि त्याच धरेच्या आधारावर संसार थाटणारी माणसे यांना मात्र हा शिशिर वेठीला धरतो. दरवेळी हा येतो तेव्हा असाच वागतो. झाडावर उमललेली लुसलुशीत पालवी जरा वयात आली आणि पानं होऊन फडफडायला लागली की कान टवकारून तो पावसाच्या तयारीला लागतो. पावसाचं काय सुंदर वर्णन केलंय बघा. म्हणून मला वाटतं की पाऊस जितका आपल्याला हवावा असा वाटतो त्या पावसाच्या आधीची प्रक्रिया इतकी क्रिएटिव्हली मांडणं आणि ती ऐकणं हा ही एक वेगळं सुख आहे. झाडावर उमललेली लुसलुशीत पालवी जरा वयात आली की पानं होऊन फडफडायला लागली की कान टवकारून तो पावसाच्या तयारीला लागतो. त्याच्या प्रस्थानाची चावूल लागताच पानाचं तारुण्य झपाट्याने कोमेजायला लागत. जगण्यातला रसच संपतो आणि पतझडीची भैरवी सुरू होते. शब्दाविणं आणि सुरांविण ही भैरवी मर्ढेकरांच्या मनात तारांमधून हळुवार हुंकारत असावी हे मर्ढेकर वाचताना जाणवते, पण इतक्या स्पष्टपणे त्यांनी त्या भावना कविताबद्ध केल्या याचा अर्थ ते त्या शंका मुक्त झाले होते.
आता वाट पाहण्यात, उगाच आशा बाळगण्यात, डोळे भरण्यात अर्थच नाही. हा शिशिर समोर येऊन ठाम उभाच राहिलाय, त्याच्याशी सामना करण्याची ताकद आपल्या आपल्यात नाही. आपण आता बघतोय की निसर्गाशी सामना आपण नाही करू शकत. एकदा निसर्गाने जे काही ठरवलं की ते घडतच, आणि त्याच्या पुढे कुठलीच जीवनसृष्टी ही मला वाटतं अत्यंत शुष्क आहे किंवा हतबल आहे. कारण निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. आपण या निसर्गाचा एक छोटासा भाग आहोत ही जाणीव आपल्या सगळ्यांना असणं किती गरजेचं आहे हे मला वाटतं या काळात आपल्याला जाणवलंय. आणि निसर्गाची काळजी जर आपण घेतली तर निसर्ग आपली काळजी घेणार आहे. आणि निसर्गाला किती सुंदर पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न सुनीताबाईंनी केलाय किंवा मराठेकरांनी केलेला आपल्याला आता दिसतोय. तसा कुणाशीच सामना करण्याचा पवित्रा आपण कधीच घेतलेला नाही. अधूनमधून आपल्या हृदयात कालवा कालव होत राहील. अधूनमधून आपल्या हृदयात कालवा कालव होत राहील. प्रेमाचे झरे फुटत राहील, पण त्या कशाचाच बलवंत प्रवाह कधीच होऊ शकला नाही. जगण्यातला उत्साह कमी कमी होत गेला इतकंच. आणि एके दिवशी त्या शिशिराची चाहूल लागताच त्यावेळी आलेल्या या शिशिराच्या प्रस्थानाच्या वेळी त्याचंच बोट धरून ते निसर्गात सामावले. एखाद्या कवी जाण्याचं वर्णन काय अप्रतिम केलंय. हतबल मानव अशा वेळी काही काही करू शकत नाही. हतबल मानव अशा वेळी काही काही करू शकत नाही. निसर्ग शक्ती पुढे मान झुकवून स्तब्ध होतो. अंतिम सत्य मला वाटतं हे. हळूहळू आपल्या जवळच्यांनाही विसरत जातो. या बाळ सीताराम मर्ढेकरांनाही लोक असेच केव्हाच विसरले असते. पण त्यांच्या अगदी कोवळ्या धरतीच्या कवितांनी, विशेषतः शिशिर ऋतूच्या पुरणागमे एक एक पान गळावया, का लागते मज येतसे नकळे उगाच रडावया, या उद्गारांनी माझ्या मनात अमर झालेले मर्ढेकर प्रत्येक शिशिर ऋतू बरोबर मला तरी आठवत राहतात, डोळ्यांसमोर येत राहतात, आणि आम्ही एकमेकांना हॅलो म्हणतो. काय गोड कल्पना आहे. मला वाटतं आपण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक माणूस असेल, तो कदाचित शरीर रूपाने या जगात नसेल, पण आपण तो माणूस डोळ्यांसमोर आपल्या येतो आणि आपण त्याला मनातल्या मनात हॅलो म्हणतो. काय सुंदर कल्पना आहे. किती विचारांची मोठी बैठक आहे. अधूनमधून अशा या ज्या आठवणी येतात त्या खऱ्या खऱ्या आठवणीच असतात की आपल्या नुसत्या कल्पनाच. बरं, त्या आठवणींना सुनीताबाई म्हणतात त्या आठवणी कल्पना आहेत. कदाचित कल्पना याही पूर्वजन्मीच्या आठवणीच असू शकतील ना. आता हेच बघा ना, तू चालत होतास, मीही चालत होते. सुनीताबाई इथे पुलांसाठी लिहितायत. तू चालत होतास, मीही चालत होते, कधी एकटे एकटे कधी जोडीने, तुझी वाट वेगळी माझी वाट वेगळी, दोघांची मिळून होती ती एक तिसरीच. आज या उंच टेकडीच्या जुन्या पुराण्या भग्न मंदिरापाशी येऊन थांबल्यावर मागे वळून पाहताना मला त्या तिन्ही वाटा स्पष्ट दिसतात. तुझी छान मळलेली वाट किती सुंदर दिसते. म्हणजे छान मळलेली वाट किती सुंदर दिसू शकते याला मला वाटतं काही वर्णन नसू शकत. हे शब्द ज्याचे त्याला आपापले येऊन जे काही सांगायचे ते सांगतात. तुझी छान मळलेली वाट किती सुंदर दिसतीये, त्यावर तुझ्या पाऊलखुणा स्पष्ट उमटल्या आहेत. कधी चालणाऱ्या पायांच्या तर कधी धावणाऱ्या, कधी चालणाऱ्या पायांच्या तर कधी धावणाऱ्या, तर क्वचित क्षणभर विश्रांती घेणाऱ्या. तू हसत चालत राहिलास आपल्याच नादात, तू हसत चालत राहिलास आपल्याच नादात, शेवटी शेवटी तुझी पावले थकली असतीलच ना. माझ्या डोळ्यांना आताशा जवळचं काही दिसतच नाही. तूही या भग्नस्थळ येऊन पोचल्याचं माहितीये, पण आकृती दिसत नाही. अस्तित्व तेवढं जाणवतंय. दूरचं मात्र स्पष्ट स्वच्छ दिसतंय. तू कोवळ्या उन्हासारखी ताजी ताजी फुलं उधळत आलास. पुलांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात साहित्याने, त्यांच्या लेखनाने, त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या असण्यानी किती आनंद आणलाय आणि ते अजूनही आणतात हे आपण क्षणोक्षणी अनुभवतो. त्यांची टवटवी पाहना सर्वत्र, त्या वाटेच्या रुपेरी कडा होऊन कशी शोभून दिसतीये, आणि दरवळा असं म्हणतात भरून राहिलाय. सारी वाटचाल तू हसत हसवत केलीस, आणि ते हसते कस, साक्षात गंधर्वाच.
सुरेल नादमधुर, तुझ्या हसण्यात अशी कोणती जादू होती की ज्यामुळे सारं जीवन एक वैभवशाली हास्यशिल्प होऊन राहावं. लोकमत 12 जून 2005 रोजी सुनीताबाईंनी लिहिलेला हा लेख शिशिराबद्दलचा. मला वाटत आपण हे कवींनी ज्या पद्धतीचं साहित्य मराठी कवींनी लेखकांनी साहित्यकारांनी आपल्याला दिलंय ते आपल्याला प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर एक साथीदार म्हणून आपल्या सोबती कायम राहणार आहे. कारण त्या लेखनाची ताकद इतकी मोठी आहे की कधीही मला वाटतं कुठल्याही सिच्युएशन मधनं एखाद्या पुस्तकाचं एक या कवींच्या पुस्तकाचं एक पान उघडावं आणि वाचावं आणि आपल्या जगापासून एका वेगळ्या जगामध्ये निघून जावं आनंदाच्या सहलीवर. आणि तो आनंद मला वाटतं त्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. आपण त्यांचं साहित्य जमेल तसं म्हणण्यापेक्षाही जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांचं साहित्य अमर आहेच पण ते अजून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू. कारण आनंदी आणि जिवंत राहण्यासाठी मला वाटतं त्याची आपल्याला गरज आहे. कारण आपल्या समोरचे चॅलेंजेस वाढत आहेत जगण्यासाठी सर्वायवलसाठी आपल्याला वेगवेगळ्या खूप एका स्ट्रगल मधनं जावं लागतंय सगळ्यांनाच. सो तो स्ट्रगल मला वाटतं कुठेतरी सुखावं होतोय तो या साहित्याने आणि त्या साहित्याचे ऋण आपण फेडणं आणि ऋणी राहणं मला वाटतं ऋण फेडायला जमतील का नाही आपल्याला माहिती नाही पण ऋणी राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तेवढं आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळे जाता जाता हे तुमच्या समोर सांगण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला आवडलं असेल अशी मी अपेक्षा करते की आणि काही तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या नक्की कळवा. पण मला वाटतं आज आपण कुणीही नाटकाच्या थिएटरमध्ये जाऊन नाटक बघू शकत नाही नवीन सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघू शकत नाही तर आम्ही कलाकार लोक तुमच्यापर्यंत विविध पद्धतींनी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या कलांच्या माध्यमातून तुमच्या समोर एक आव्हानही करतोय जे मी सुरुवातीला म्हटलं की आत्ता इन्स्टापेंट्स अंतर्गत व्हर्च्युअल कला सिरीज जी आहे ती उत्तम काम करते लोकांसाठी गरजूंसाठी फंड गोळा करण्याचं. तर तुम्हाला नक्की हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मदत आपण करण्याचा सगळेच जण प्रयत्न करूयात. पण आपल्याला आता स्वतः आनंदी जगण्याची आणि समोरच्याला आनंदी ठेवण्याची नितांत गरज आहे. धन्यवाद.